सामन्याला आपण सुरुवात करूया। आणखीन एक चांगली लढत पॉकेट कॉर्नर त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सुवारा इलेवन ही लढत, सुवारा इलेवनने देखील मी म्हणेन एक विक्रम प्रस्थापित केलं या स्पर्धेमध्ये, 60 धावा त्यांनी डिफेंड केला होता। लेट्स प्ले, दोन्ही संघांना शुभेच्छा। पहिलाच बॉल काय सुरुवात केली आहे, इन टू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क, व्हॉट अ शॉट, सिक्सर, काय सुरुवात पाहायला मिळाली। हा फटका पहा, अगदी फुटवर्कचा चांगला वापर, बॉलला थेट पाठवलं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणि जेव्हा अशी सुरुवात होते ना तेव्हा आत्मविश्वास फारच वाढतो। आणि बॅटर इम्रानच्या बॅटमधनं हा षटकार आला। इम्रान आणि आकिब ओपनिंगला आलेत। इम्रान आणि आकिब, नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला आणि हे घडलं का, आता बोनस बोनस रन्स, चौकार देखील आहे, वाईट देखील आहे, म्हणजे टोटल असतील 5। अवघ्या एका चेंडूवरती आता 11 धावा खर्च झाल्या। खऱ्या अर्थाने जेव्हा अंडर आर्म क्रिकेट फार फेमस होतं, फार वेगाने पुढे अंडर आर्म क्रिकेटच्या भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहायचो, तेव्हा पंजा हा शब्द आपल्याला भरपूरदा ऐकायला मिळायचा। बट जसा जसा क्रिकेट डेव्हलप झाला, जसं आपण पाहिलं की आता अंडर आर्मचा क्रिकेट होतं मुंबईमध्ये, जर तुम्ही आजही याल ना तर अंडर आर्म बॉक्स क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं। लास्ट बॉलवरती 5 एक्स्ट्रा धावफळ, आता 11 आहे। ग्रामीण टेनिस क्रिकेटचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी, फार चांगली लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या माध्यमातून। आता स्वीशीट खेळायचा होता, बट प्रश्न एक निर्माण नक्कीच होतो की सरळ बॅटने जर चांगले फटके येतात तर या फटक्यांची आवश्यकता काय, एक सिंगल इथनं घेतली जाईल। बघा, जर सरळ मार्गाने तुम्ही यशस्वी होऊ शकता तर कठीण मार्गाने ते कार्य करण्याची आवश्यकता काय, जे तुटलं नाही ते जोडण्याची आवश्यकता काय, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो। कारण बघा, जर स्वीशीटचा फटका खेळताना कदाचित जर फलंदाज बाद झाले असते ना तर ती गोष्ट थोडी टोचली असती। सरळ बॅटने स्ट्रोक खेळलेत, लॉंगॉलला फुल्डर आता पोहोचतात। दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग, शेवटच्या मोमेंटला कॉलिंग झाली, अपील, दोन धाबा पूर्ण। आमचे अंपायर सदा सगळीला मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये रमाकांत पवार सर आहेत, फार वर्षांचा अनुभव आहे आणि एक लेजंड प्लेअर देखील आहेत। आणि नो डाऊट, अगदी फार कमी वेळ असते थर्ड अंपायरची मागणी करतात, कारण स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे अंपायरसाठी। डिफेन्सिव्हरित्या खेळलेत आणि आकिब ज्याप्रमाणे खेळतात की प्लॅन अगदी बनवून आलेत की आकिब स्कोर कार्ड चालवेल आणि इम्रान अटॅक करेल, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत। कारण ओपनिंग पेअर नेहमी अशी असायला हवी, जर 8 ओव्हर 6 षटकांपेक्षा जर जास्त ओव्हरची मॅच आहे तर तुमच्याकडे ओपनर्स अशा प्रकारे असायला हवेत की एक बॅटर स्कोर कार्ड चालवेल, एक बॅटर अटॅकिंग क्रिकेट खेळेल, आणि तीच भूमिका आता इम्रान मोठे फटक्यांसाठी अटेम्प्ट करतात। नेक्स्ट बॉल, तोच उल्लेख मी केला होता, अगदी शफळ होऊन ऑनसाईडला खेळायचं होतं, बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथं येतो आहे। धाव फळक जर आपण पाहिलं स्थिर आहे 15 आमच्या समवेत ऑफिशियल स्कोरर नवनाथजी आहेत, हरिभक्त पारायण नवनाथजी असं म्हणावं लागेल। आणि आमचे हरिभक्त पारायण करंजी काणंद सर सध्या सगळीला जीवनाचा आस्वाद ते घेतात, लंच ब्रेक आहे, थोड्या वेळानंतर ते देखील आपल्या समवेत जोडले जातील समालोचन कक्षामध्ये। नेक्स्ट बॉल, लो बा फुल टॉस, सरळ बॅटने ड्राईव्ह केला आहे, लॉंग ऑनला फुल्डर आता पोहोचतात, एक सिंगल रनच धर्माडीतनं मिळेल आणि धर्माडनं अशा प्रकारे खेळ समाप्त झाला आहे पहिल्या षटकाचा। पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स बनवल्या गेल्यात 16। षटकामध्ये 16 धावा झाला, टायमर सेट आहे पहिल्या षटक तासासाठी। बघा, वेळ जी खर्च केली 6 मिनिटं खर्च झालेली आहेत पहिल्या षटकासाठी। सात षटकं अजून देखील शिल्लक आहेत, 42 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत।
आता आमचे चिमुकले देखील डे बाय डे मैदानावरती येतात मॅच पाहण्यासाठी. कारण खऱ्या अर्थाने लहान वयामध्ये ना मैदानाच्या आतमध्ये काय चाललं आहे, कोण जिंकतोय, कोण हरतोय ते एक्झॅक्टली माहिती नसतं. बट प्रत्येकी बॉलला अगदी पूर्ण इमानदारीने ना हे लहान मुलंच इन्जॉय करत असतात. सेकंड ओव्हर गोलंदाजाचा तयार होत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. सचिन कदम या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहे तो गोलंदाज आता तयार होतो. आणि त्याच मॅचमध्ये आपण विसरू शकत नाही असगर, त्यानंतर सचिन कदम काय गोलंदाजी केली होती. विकेट हॅट्रिक प्लस एका षटकामध्ये चार विकेट सचिनने काढले होते. तो सचिन तयार होतो आहे. राऊंड द विकेट सचिनचा पहिलाच बॉल, बॉलला अगदी चेस केलं होतं बॅटरने, दिशा आता चांगली आहे. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची केली जाते गोलंदाज सचिन कदमच्या माध्यमातून. कारण मी अगदी 5 दिवस उल्लेख केलं की सर्व काही पाहिलं, विकेट हॅट्रिक कधी येईल, आणि विकेट हॅट्रिक आली सचिन कदमच्या माध्यमातून. एकमेव विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली. नेक्स्ट बॉल आता स्विशीटचा फटका, इम्प्रोवायझेशन, बट फिल्डर ठेवले होते त्या रिजनमध्ये. आणि ओव्हरथ्रो देखील झाला, एक सिंगल मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. पॉकेट कॉर्नर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला. टीम सुपारा 11, एक संघ जो खऱ्या अर्थाने पॉकेट कॉर्नर टीमचा जर आपण विचार केला तर कॉम्बिनेशन त्यांचं चांगलं. त्यांच्याकडे फलंदाज देखील आहेत आणि गोलंदाज देखील आहेत, आणि तसेच एक चांगले लीडर देखील या टीममध्ये आहेत मोझमभाई नालबन. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला, गॅपला भेदलं, क्लासिकल स्ट्रोक आहे. लॉंगॉनचे फिल्डर आता पाठलाग करतात, लॉंगापर्यंत पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत 2 धावा इझिली पूर्ण केल्या जातील. लेट कट करायचा होता, गतीचा वापर धर्माड इथं करायचं होतं, बट तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. धर्माड जर आपण पाहिलं तर डॉट बॉल धर्माड इथं येतो, आणि या षटकामध्ये अजून देखील आता चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. सचिन कदमचं हे षटक फक्त 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आला. चांगली गोलंदाजी, 2 निर्धाव, त्यामुळे आपण पाहिलं तर 1 सिंगल, अगदी तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा देखील आल्या होत्या. नेक्स्ट बॉल पूर्णपणे ना आकिबने तर ठरवलंय की मोठे फटके खेळायचेच नाही आहे, डिफेन्सिव्हरित्या खेळायचं आहे. 2 धावा दरम्यान इथं घेतला गेला, आणि हा माइंडसेट मी म्हणेन चांगला देखील आहे. कारण 8 ओव्हरची मॅच, आता जर मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले, विकेट जर गेले, तर त्यानंतर लास्ट ओव्हर्समध्ये आपण भरपूरदा पाहिलं की मोठे फटके खेळण्यासाठी ना ज्या फलंदाजांना टिकायला हवं ते फलंदाज देखील क्रीजवरती नसतात. त्या अनुषंगाने मी म्हणेन विकेट हातामध्ये ठेवणं ही गोष्ट देखील महत्त्वाची. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला, शेवटचा बॉल लॉफ्टी ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक, क्लास पाहायला मिळाला बॅटर आकिबचा. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, या अंतिम बॉलवरती येतोय चौकार, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 2 ओव्हरचा. 2 ओव्हरचा समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती, आणि बॉलिंग पॉवर प्ले आता समाप्त. आता कॉम्बॉक्समध्ये देखील करूया चेंजेस, आणि आवाज पुन्हा एकदा ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवली करंजी काळन सरांचा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्वत 14 दिवस 7वा सुपर 8चा 4था सामना. एका बाजूला आपण स्वरा 11 तर दुसऱ्या बाजूला पॉकेट कॉर्नर या 2 संघांना पाहत आहोत. मँडेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपन्न, धावसंख्या 25 आकड्यावरती, 12.5-0 करंट रन रेट आहे, आणि बॉलिंग मार्कवरती VHS RV कॅप्टन ऑफ स्वरा 11. ओ बाहेर निघत होता चेंडू, इट इज डॉट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात इम्रान आणि आकिब, दोन्ही आघाडीचे फलंदाज आहेत.
आखिरचा बॅटमधून एक चौकार, आतापर्यंत इम्रानचा बॅटमधून एक षटकार आतापर्यंत आपण बघितलेला आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो इम्रानला. साळवी पुन्हा आउट कटर पडला बरोबर बाहेर निघालाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विजय साळवीकडे प्रदीर्घ अनुभव आहे, खूप वर्षाचे क्रिकेट खेळलेले आहेत आणि आता स्वर इलेव्हन साठी महाबळेश्वर बोर्डाचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. हलका सा लेग कट, येस, अक्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. इथे येतोय, इथे येतोय डॉट बॉल. डिसिप्लिन बॉलिंग, लेंथ बॉल टाकत आहेत. अलका त्याला टॉस करतात बाहेर, बाहेरच्या बाजूने निघणारा चेंडू. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज इम्रान करतोय. तीन डॉट धावसंख्या आपण पाहतोय ती सध्या 25. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला, गॅप मध्ये बॉल प्रचंड वेगाने डिफाइन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकारासोबत धाव फलकावरती आपण पाहतोय 29. तीन डॉट आले त्यानंतर चौकार आपण पाहतोय. साळवीच्या विरुद्ध फलंदाज इम्रानचा बॅटमधून पॉकेट कॉर्नर बॅटिंग करत आहेत. हार्ड लेंथ होता, आफाम पूल केलेला बॅकफूट वरती. लॉंगला फिल्डर फार वेगाने पहिल्या बाउन्स वरती कव्हर केला. थ्रो पा ऍक्युरेट ऑन दिस स्टंप, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. फिल्डर जाहीद, गुड फिल्डिंग, सिंगल मिळते. स्कोर मोजन 30-30 जावा या षटकातील असेल आता शेवटचा चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडला आकिब. ओ हो हो, यावेळेला चुकीचा निर्णय आकिबचा. अनुमान पूर्णपणे त्याचं चुकलंय. अराउंड द लेग बोल, लेगचे गुखडली आहे. सहावीला मिळते यश, धक्का लागतोय पहिला बॅटिंग करणाऱ्या पॉकेट कॉर्नरला. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा फलंदाजासाठी मोय मोय, कारण ज्या पद्धतीने इथे त्यांनी हा अटेम केला अगोदर सफल झाले पार. त्यांना समजलं नाही लाईन एक्झॅक्ट कुठे चेंडूची, लेग स्टंपला हिट करणारा हा चेंडू. आता पहा तेजस आपण पाहतोय, बॅट्समॅन आउट झाल्यानंतर पॅव्हिलियन मधून अक्षरशः फलंदाज धावत गेला होता बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. डिसिप्लिन फार गरजेचं आहे, शिस्त फार गरजेची आहे, तेव्हाच तुमच्या क्रिकेटला प्रोफेशनलिझम येईल, क्रिकेटचा स्टँडर्ड वाढेल आणि जे काही टॅलेंटेड प्लेयर आहेत ते पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. महाबळेश्वरमध्ये फार टॅलेंट आहे आणि टॅलेंटेड प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या काही खेळाडूंचे नाव आपण गेल्या काही दिवसांमध्ये घेत आहोत, प्रत्येक संघामध्ये एक तरी खेळाडू असा आहे जो वरच्या लेवलचं क्रिकेट खेळू शकतोय. त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धा भरवाव्या लागतील, कॉम्पिटिटिव्ह लेवलला तुमचे प्लेयर्स पुढे न्यावे लागतील आणि येणाऱ्या कालामध्ये जरूर मी म्हणेन की महाबळेश्वरचा एक संघ ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल तेजस, यातील मात्र शंका नाही. धावसंख्या आपण पाहतोय ती सध्या 30-30 धावायत. फुलर लेन पायावरती आदळला अपील, येस इट इज आउट, फलंदाज बाद, वन मोर विकेट. 34-30 ला दोन. धावा धाव फलकावरती आहेत आणि स्वतः आता संघ मालक आणि कॅप्टन मुख्तार. संघ मालक आहेत
ओ पूल करण्याचा प्रयत्न, राईज झाला, बॉल पडला बरोबर, जा वेगाने तो राईज झालेला, अंपायरचा इशारा, 1/4 ओव्हर ही वॉर्निंग असेल गोलंदाजाला. सेकंड बाउन्सर जपून टाकावा लागेल. लावसिंग धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 30 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार, पूल तर केला, कॅपने बॉल आहे, वाडीश लॉग ऑन मिड विकेट, फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग, थ्रो केला जाईल, थ्रो चांगला आहे, रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद, फलंदाज बाद, कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा बिघडलंय. 1 विकेट, मागच्या 4 बॉल मध्ये 3 विकेट पडलेले आहेत. मुसद्दीक बाद. येस, आपण बॅट्समन आपण थांबा थांबा थांबा, बॅट्समन थांबा आपण. येस, अंपायर चला, फायनल डिसिजन अंपायरचा आलेला आहे. जो फलंदाज बाहेर निघालाय तो जरूर आउट आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय, मोझम नाथबन प्रेसिडेंट आहेत, महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे एक नामवंत क्रिकेटपटू. गेल्या काही वर्षांमध्ये जी काही छाप त्यांनी सोडलेली आहे. यॉर्करचा प्रयत्न होता, बॉल बॅक ड्राइव्ह, लॉग ऑन द फिल्डर, वेगाने चेंडूवरती आलेले आहेत, चांगली फिल्डिंग, थ्रो लगेचच करत आहेत, माहिती फक्त एकच धाव. आता जखडून ठेवलंय, मागच्या 4 बॉलमध्ये 3 विकेट पडलेले आहेत, त्याचं प्रेशर आता आहे पॉकेट कॉर्नरवरती. धावसंख्या आपण पाहतोय 31, षटका दिलं अजूनही, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 31 धाव आहे धावफलकावरती. मोझम नाथबन स्ट्रायकिंग एंडला, गणेश ओव्हर द विकेट, ओ एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅप मध्ये ड्राईव्ह करण्यात आलेला, फिल्डर डीप मध्ये आहेत, मिसफील्ड झाले, मागे चालला चेंडू, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, धावा मिळतात 2, मोझम 33, ते जाबा दाबा फुलकावरती. षटका दिलं अजून, एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुपारचं 17 आपण पाहतोय, हा सामना चौथा तुम्हाला पाहायला मिळतोय, दिवस 7वा, चौथा पर्व महाबळेश्वर प्रीमियर लीगचं, मोठ्या संख्येने गल्ली गल्ली, चौका चौकात, घरा घरात, चौथऱ्यावरती चर्चा फक्त सुरू आहे ती महाबळेश्वर प्रीमियर लीगची. अपरकट केला, बॅकफुट पॉईंटमध्ये फिल्डर धावतायत, पण चेंडू सीमारेषा पार, मोझम नाथबन यांचा बॅटमधून आलाय चौकार, आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपन्न, 3 विकेटचं नुकसान, पॉकेट कॉर्नर ऑन 38, 38 धावा धाव फलकावरती. ड्रिंकची मागणी मैदानाच्या आतमध्ये, छोटासा ब्रेक, आणि या छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक के बाद फिर से एक बार आते MPL सीझन 4 में.
पुन्हा एकदा सूचना असेल कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जे काही आमचे प्रेक्षक बसले आहेत कृपया करून थोडा आपण बाजूला बसा. या सूचना तुम्हाला नम्रपूर्वक असतील प्लीज आपण थोडा बाजूला बसा. फक्त 12 खेळाडू कॉमेंटेटर स्कोरर टेक्निकल एक्सपर्ट शिवाय कोणी बसू नका. कारण यदा कदाचित जेव्हा जेव्हा तडंबारकडे डिसिजन जातो तुमच्या काही व्यक्तिवामुळे कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते त्यामुळे तुम्ही या मॅचचा आनंद घ्या पण कॉमेंट बॉक्समधून नको प्लीज. असगर ओ कट केलेला आहे टॅप करतात टॅप झाला खरं तर बॉल कट करायचा होता बॅटच्या आतमधल्या भागाला लागला आणि आमचे प्रेसिडेंट पॉकेट कॉर्नरचे कॅप्टन मोझमबाई नालबन तीन षटकारांसाठी परवेशभाई शेख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या ती 39 आकड्यावरती. तीन षटकारांसाठी 500 कॅश प्राईज आहे. खरं तर मित्रप्रेम आहे आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीममध्ये खूप मेहनत सर्वांची राहिली आहे आणि त्या मेहनतीनंच यशस्वीरित्या चौथं पर्व. 16 संघांचा समावेश जवळपास एका स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय 15 खेळाडू आहेत. जवळपास 250 खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. निपेश बाबा पॉईंट फिल्डर उपस्थित आहेत चांगला थ्रो आलाय सिंगलच मिळेल. 15 स्क्वॉड प्रत्येक संघामध्ये 16 संघांचा समावेश 240 खेळाडू खेळत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चौथ्या पर्वामध्ये. कालावधी वाढला थोडासा या स्पर्धेचा कारण मॅच काहीसा डिले झालेले आहेत पण एक मात्र गोष्ट आपण पाहतोय प्रत्येक सामना 8 ओव्हरचा खेळवण्याची जिद्दच होती आमच्या मॅनेजमेंट टीमची आणि त्याच 8 ओव्हरच्या शेड्यूलनं आम्ही दररोजचे सामने कव्हर करत आहोत. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते सध्या ती 40 धावा. असगर यांनी गोलंदाजीमधून विकेट अटिक संपादन केली तर परवेशभाई शेख यांच्याकडून 1000 पुढे आला. पूल खेळण्याचा प्रयत्न होता अगदी क्रीजमध्ये बॉल मोजाम फार वेगाने धावतायत अंपायर्स कडे सर्वजण प्रश्न विचारतायत टीव्ही अंपायर कडे जाऊयात. बॅट्समन आउट फलंदाज बाद टीव्ही अंपायर साठी सीझन गरज होती का प्रश्नचिन्ह होता. डेंजर इंडा धावत होती कॉल त्यांचाच होता आणि आता परतीचा प्रवासाला मोजम नालबन धक्का चौथा बॅटिंग करणाऱ्या पॉकेट कॉर्नरला. सुसाइड क्रिकेटच्या परिभाषेमध्ये रनआउटला आत्महत्या आपण म्हणतो. कॉलच त्यांचा होता तेच धावले पोहोचले नाही आणि आता निराश होऊन फार नाराज आहेत कारण या क्षणाला त्यांची गरज होती. मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट पडलेले आहेत. परतीच्या प्रवासाला मोजम नालबन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अरबाज आणखी एक स्लॉग हिटर आलाय. धावसंख्या 40 40 चौथा धक्का बसलाय आणि या षटकामधले अजूनही 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज असगर मैदानाचा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इनला. ओ राईट झाला बॉल हाईट फॅक्टर इज व्हाईट बॉल जास्त राईज झाला चेंडू. हाईट फॅक्टर तुम्हाला बेनिफिट देत ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या सध्याच्या गोलंदाजाला आपण पाहतो शाहीन आफ्रिदी हाईट फॅक्टर आहे आणि सॅम मॅक्सने चेंडू टाकतोय. सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठं नाव लौकिक शाहीनने मिळवलंय. आपण ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कला पाहतोय. जोश हेडजलूड डीप फाईन लेग चौकार इथे मिळतोय आणि या चौकारासोबत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45 45 पॉकेट कॉर्नरच्या. या षटकातील शेवटचा चेंडू असगर पूल करण्याचा प्रयत्न टॉप एज फाईन लेगचा फिल्डर फार वेगाने पोहोचला. ओ कॅच ड्रॉप
विजय सावी काय वेगाने धावले होते ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हा देखील एक अप्रतिम झेल बनलाच असता जर त्यांनी कॅच पकडली असती तर। प्रयत्नांना 100%। वाह सुंदर प्रयत्न अशा पद्धतीने आपण पाहतोय। 5 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 46 धावा, विकेट पडलेली असताना 4 पॉकेट कॉर्नर। बॅटिंग पॉवर प्ले, अंपायरचा सिग्नल होतोय, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 46, विकेट पडलेले असताना 4, 5 षटकांचा खेळ संपन्न। या पुढच्या दोन्ही कर्णधारांनी या टॉससाठी गार्डन आईस्क्रीम अगेन्स्ट SS बॅटर्स, गार्डन आईस्क्रीम विरुद्ध SS बॅटर्स यांच्यामध्ये पुढचा सामना नाणेफेकेसाठी या दोन्ही संघांचे कर्णधार। धावा 46, बॉलिंग मार्कवरती आलेले सचिन, ओव्हर नंबर 6, 6th ओव्हर मध्ये अरबाज। ओ आतमध्ये आलाय चेंडू, कट करण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल। प्रचंड वेग आहे वाऱ्याचा, त्यासोबत मारण्याचा प्रयत्न। वारा आज आपण जर बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेला आहे त्या बाजूला, म्हणजे लेफ्टी जर तुमच्याकडे असेल तर त्याला ॲडव्हान्टेज आहे। राऊंड विकेटने गोलंदाज, बॅटचा चेहरा उघडला, गॅप मध्ये बॉल आहे, कव्हरचा वरतून काढला, असगर फिल्डर धावतात मागे, टिपिश कप पॉइंट, चांगला फटका मिळतील, 4 धावा, अरबाजचा चौकार। खूप चांगला फटका पहा, आपण रीच पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर लॉफ करत होते कव्हर्स मधून, चेंडू सीमारेषा पार, चौकार। अर्धशतक पूर्ण होते, सांघिक अर्धशतक, 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पॉकेट कॉर्नरच्या। 6 षटक प्रगती पथावर आहे, धावा इथूनही बनवू शकतात अजूनही। 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, अरबाजकडून फार अपेक्षा आहेत बॅटिंग करणाऱ्या पॉकेट कॉर्नरला। ही विकेट इम्पॉर्टंट आहे कारण इम्रान, आकिब, मुसद्दीक, मुख्तार आणि मुख्तार अजूनही मैदानाच्या आतमध्ये, तर मोहजम यांची विकेट पडलेली आहे। मुख्तार आणि अरबाज या दोन फलंदाजर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, फाईन लेग आतमध्ये, स्क्वेअर लेग, फिल्डर आतमध्ये, ऑफसाईडला फक्त एक फिल्डर ठेवला डीप मध्ये, तर 3 फिल्डर जवळपास। राईज झालाय, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, सच अ ग्रेट बॉल बाय सचिन। स्ट्रेट बॅटने हाफ फॉलीवरती लॉफ केलेला, लॉंग ऑफला फिल्डर येत आहे चेंडूवरती, चांगलं क्षेत्ररक्षण, सेकंडचा कॉल, कदाचित रनआउटची संधी असेल आणि इथे फलंदाज बाद, धावलाय जरूर मुख्तार, थेट धावेल पॅवेलियन मध्ये, धक्का 5वा। चिकने काकांचं आगमन झालं आपलं, आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। आता एक आवाज आपल्या कानांवरती पडेल जो महाबळेश्वरकरांसाठी खरं तर ओळखीचा आहे, क्रिकेटचे ज्योतिष आलेले आहेत चिकने काका। धावा धावफलकावरती 51 आणि या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सचिन। लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला, वाऱ्यासोबत संवाद करतोय चेंडू, आला लॉग ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये, बाद अरबाज इज गॉन, मोठा धक्का,
मोठा मासा गळाला सापडलाय, गोलंदाज सचिनने टाकलेल्या गळाला सापडला बाज. नाही इकडे आमचा कॅमेरामॅनला मी जरूर सांगेन किती क्रेज आहे पा क्रिकेटचं. चिकने काकांचे चिरंजीव आमच्या कॉम्बॉक्सच्या मागेच आहेत, आयपॅड घेऊन ते आलेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहे पण येतात ते ग्राउंडवरती आलेले असं म्हणावं लागेल आपल्याला, वर्क फ्रॉम ग्राउंड. हो बॅटचा चेहरा उघडला, एलिव्हेशन कमी, पुन्हा तोच फिल्डर, सेम रिझल्ट. सॉफ्ट जाहीदने टिपलेला दुसरा झेल लागोपाठचा, तर धक्का बसतोय तो सातवा बॅटिंग करणाऱ्या पॉकेट कॉर्नरला. एका मागोमाग विकेट पडताना आपण पाहतोय, सहाव्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या 51. धावा फलकावरती आपण पाहतोय 51 धावा. सो या पे 6 ओव्हर का खेळ समाप्त होता वा, 51 रन्स बल्लेबाजी करते हुए टीम पॉकेट कॉर्नर. फिर से एक बार गेंदबाज असगर की वापसी कंटिन्यू करते हुए जिन्होंने पांचवे ओवर में गेंदबाजी की थी और मैच आठ रन दिए थे. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज नाविद जो कि एक बेहतरीन स्कोरर है पॉकेट कॉर्नर के लिए. इन एट नंबर 7 मैदान के अंदर देखते कितना स्कोर होता है. 51 रनों के ऊपर अब तक जा चुके पॉकेट कॉर्नर. शुरुआत बहुत ही अच्छी थी. लॉफ्ट किया इस बार, बड़ा किनारा एक्स्ट्रा कवर के फील्डर गेंद के नीचे, लेकिन यहां पे कैच छूटा है, गलती हुई और बल्लेबाज मैदान के अंदर. 52 रन्स. सुपर 8 के मुकाबले हम देख रहे हैं आज के सातवें दिन में इस प्रतियोगिता के. चौथा संस्करण इस प्रतियोगिता का महाबलेश्वर प्रीमियर लीग. तकरीबन 250 खिलाड़ी इस प्रतियोगिता में चौथे संस्करण में खेल रहे हैं. स्लॉग स्वीप का प्रयास था, अंपायर यहां पे मुड़ चुके. इस आर व्हाइट बॉल. स्कोर आगे बढ़ते हुआ 53 रनों के ऊपर 53 रन. सातवें ओवर का खेल शुरू है. पहली इनिंग इस मुकाबले की, चौथी मैच आज के इस दौर की. हार्ड लेंथ था, यहां पे हुक करने का प्रयास. देखते हैं फिर से एक बार, ड्रिल करते हुए दिखा रहे थे बल्लेबाज और तौसीफ जो बल्लेबाज है हमारे जिनका आज जन्मदिन है. सो जन्मदिन के आपको ढेर सारी शुभकामनाएं हमारे कॉम्बॉक्स के और से. इस टाइमिंग है यहाँ पे मिड ऑन को चेस करेगी गेंद. लॉन्ग ऑन और मिड विकेट के खिलाड़ियों में रेस लगी है. मिड विकेट का खिलाड़ी पहुंचा, उठा के फेंके, तब तक मिलता हुआ एक रन. निजी स्कोर 54 रनों के ऊपर 1-7. इसे एक बार असगर और एक मार्क के ऊपर. ओ खींचने का प्रयास था, वाइड ऑफ ऑफ स्टंप. देख रहे हैं नाविद भी गेंद कहां पे गिरी थी और कहां पे जा रही थी. लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है ऑन साइड के ऊपर. यहां पे थोड़े लेट खेले डिपिस का पॉइंट, स्टीयर किया था मैच. सिंगल तो मिला है, डबल की कोशिश. नौ साइड के ऊपर थ्रो, ओवर थ्रो अभी और 2-7 तीसरी रन भी मिलती हुई. बहुत ही अच्छी दौड़ विकेटों के बीच दोनों ही बल्लेबाज नाविद और तौसीफ.
चौथे रन की भी कोशिश कर रहे थे लेकिन तीन के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 57 रन्स, चौथा संस्करण महाबलेश्वर प्रीमियर लीग का। और इस आज के सातवें दिन का चौथा मुकाबला, पहली इनिंग शुरू है, सातवें ओवर का खेल शुरू है। असगर फिर से एक बार स्लॉग स्वीप का अच्छा प्रयास, गेंद आ रही है बैकवर्ड स्क्वायर लेग में, स्क्वायर लेग के खिलाड़ी दौड़ रहे, पहुंच गए अच्छी तरीके से, पिक करके अभी थ्रो कर रहा, थ्रो किया है तब तक मिलते हुए तीन रन, फिर से एक बार तीन रन। विकेटों के बीच बहुत ही अच्छी दौड़ नावेद और बल्लेबाज तौसिफ लगा रहे, पता है उनको भी ऑलरेडी विकेट गए तो यहाँ पे लो रिक्स में रन बनाने पड़ेंगे। और निजी स्कोर, सात ओवरों का खेल समाप्त, कुल मिला के सात विकेटों का नुकसान और 60 रन स्कोर कार्ड के ऊपर, पॉकेट कॉर्नर। अगला मुकाबला गार्डन आइसक्रीम बनाम एसएस बैटर्स, दोनों ही टीमों के कप्तानों से गुजारिश रहेगी, टॉस के लिए शीघ्र आना आपको। ओ यहाँ पे लॉफ्ट करने का प्रयास, स्लॉगर में गेंदबाज ताबीर आ रहे, पहली गेंद यहाँ पे बिंदी, ऑफ स्टंप के बाहर रखा था, राउंड विकेट से डाल रहे एंगल बना के, पहला डॉट, फिर से एक बार ताबीर लॉफ किया, मिस टाइमिंग है, मिड विकेट के खिलाड़ी बहुत ही तेजी के साथ, लेकिन प्रयास अच्छा था, गेंद तक पहुंच नहीं पाए, ये क्या हो गया, बैकअप के लिए आए हुए खिलाड़ी ने भी मिस्टेक की। और इसी के साथ यहां पे मिलते हुए तीन रन, पिछले ओवर में भी दो बार तीन रन दौड़े थे इस दोनों बल्लेबाजों ने, और इस ओवर में भी निधि स्कोर 63, खींचने का प्रयास कर रहे हैं, ऑफ स्टंप के बहुत बाहर था गेंद, और एक बिंदी गेंद आ रही है गेंदबाज ताबीर की ओर से, स्लॉगर में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, वाइड ऑफ ऑफ स्टंप रख रहे हैं गेंदों को, जहां पे तौसिफ और नावेद ऑन साइड के ऊपर खींचने का प्रयास कर रहे हैं, फिर से एक बार ताबीर यहां पे भी खींचने का प्रयास, यहां पे भी खींचने का प्रयास, आगे निकल चुके थे, पिछली गेंद ऑन साइड के ऊपर स्क्वायर लेग मिड विकेट में मारने का प्रयास, यहाँ पे लॉन्ग ऑन में मारने का प्रयास था बल्लेबाज नावेद का, यह भी असफल, दो गेंदें अभी भी शेष, फिर से एक बार गेंदबाज यहाँ पे लॉफ्ट किया गैप में गेंद, वाइड इश लॉन्ग ऑन, और यहाँ पे पहले बाउंस के ऊपर गेंद सीमा रेखा पार आता हुआ बेहतरीन शानदार चौका। इस चौवे के साथ 67 के ऊपर पॉकेट कॉर्नर का स्कोर बढ़ रहा है, चार रन के साथ 67, अभी भी एक गेंद शेष इस पहले इनिंग की, स्टिल वन टू गो। गेंदबाज फिर से एक बार ताबीर, ज्यादा वक्त लिया जा रहा है, आगे निकल के लॉफ किया, मिस टाइमिंग, यहां पे भी गेंद हवा में, दो तीन चार फील्डर, ये क्या, ओह व्हाट अ कैच, बहुत ही अच्छा झेल, यहां पे कैच लपकते हुए खिलाड़ी, और इसी के साथ पहले इनिंग का खेल समाप्त, आठ विकेटों के नुकसान के, आठ विकेटों का नुकसान और 67 पे पारी खत्म होती हुई, बल्लेबाजी करने वाली पॉकेट कॉर्नर की 68 रनों का लक्ष्य रहेगा सेकेंड इनिंग में, स्वरा 11 के सामने, 68 धावन से लक्ष्य स्वरा 11 समोर, पाहुयात काय घडते काय बिघडते, मात्र त्या अगोदर गार्डन आईस्क्रीम आणि एसएस बॅटर्स टॉस साठी आपण कॅप्टन गार्डन आईस्क्रीम आणि एसएस बॅटर्स।
चला गार्डन आइसक्रीम आणि एसएस बॅटर्स टॉस सडिया लवकरात लवकर दोन्ही संघांचे कर्णधार सुपर एटचा पाचवा सामना तुमच्या समोर असेल गार्डन आइसक्रीम आणि एसएस बॅटर्स लवकरात लवकर या टॉस साठी आणि आजचा 40 ओव्हरचा शेड्यूल बाकी आहे त्यामुळे तुम्हाला सूचना असेल यस एसएस बॅटर्सचे कॅप्टन आलेले आहेत गार्डन आइसक्रीम लवकरात लवकर या कर्णधार चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या ऋषभ खरात दादा आपण कुठे असाल तर लवकर संपर्क साधा सर टॉससाठी देखील यायचं आहे एस एस बॅटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट गार्डन आईस्क्रीम दोन्ही टीम्स सर टॉससाठी या चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती असेल थँक यू सो मच करंजी काळन सर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आणि महाबळेश्वर पुरस्कृत महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व चौथं आफ्टरनून सेशन वन्स अगेन सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सामन्याला आता सुरुवात जे लक्ष ठेवलं गेलं त्याविषयी थोडीशी माहिती देतो 67 बनवला गेला 68चा टार्गेट बट गोलंदाजी क्रम खऱ्या अर्थाने फार चांगला आहे टीम पॉकेट कॉर्नरचा त्या अनुषंगाने ही लढत फार चांगली रंगल त्यामध्ये काही शंका नाही आहे सामन्याला आता सुरुवात होत आहे सो दोन्ही संघांना पुन्हा एकदा विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा टायमर देखील आपण सेट करूया घड्याळामध्ये आता वाजलेत 3:15 या सामन्याला सुरुवात लेट्स प्ले पहिला बॉल या सेकंड इनिंगचा ओव्हर द विकेट पहिलाच बॉल फक्त अगदी बॅटचा फेस ओपन केलं होतं अगदी गतीचा वापर फलंदाजाने केला एका धावेच्या मदतीने इथनं बॅटर ऑफ द मार्क होतात ऋषी एक सिंगल रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या षटकामध्ये आकिब ज्या आकिबने देखील फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेली आहे त्या अनुषंगाने ते पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी क्रम अतिशय चांगला आहे कारण या अगोदर देखील आपण पाहिलं की अशा प्रकारे टोटल डिफेंड केलेला आहे टीम पॉकेट कॉर्नरने सो इथनं ही मॅच ते सहजासहजी तर सोडणार नाही आहेत लढत चांगली रंगेल
मलिक शेख स्ट्रायकिंग एंडवरती म्हणजे परवेजी शेख सावांचे ते सुपुत्र आहेत. इस खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर परवेज भाईंचे सुपुत्र आता फलंदाजी करतात. त्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे प्राईज आता अनाऊन्स झाले नाही आहे हा आता आमच्यासाठी चिंतेचा विषय. पूल करायचा होता, बॉल दरम्यान मागे गेला आणि अतिरिक्त बाउन्स त्या अनुषंगाने इथनं हा वाईट बॉल असेल आणि प्लस एक सिंगल देखील बाईजच्या स्वरूपामध्ये पूर्ण झाली. 1+1 असतील 2. सर टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम SS बॅटर्सचे कॅप्टन उपस्थित आहे. टीम गार्डन आईस्क्रीम टीमच्या कॅप्टन्सला आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील पोहोचा. पॅनवरती टाकला होता, आता देखील दिशा खराब आहे. डाऊन द लेग साईड आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. धावफडकता पुढे जातो या अतिरिक्त रनच्या मदतीने. 4 या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस देखील करणार आहोत. 2 टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर या पुढील होणारा सामन्याचा टॉस केला जाईल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, अकीब. अकीबचा बॉल पूल करायचा होता, हवेमध्ये विकेट मिळू शकते. मिड विकेटला फिल्डर मिस्टेक कॅच झाली, ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. अमन वारुणकर यांच्या माध्यमातून एक प्राईज अनाऊन्स झालं. आता मलिकच्या प्रत्येकी सिक्सेससाठी 100 दिले जातील. आणि तसेच जर आपण पाहिलं तर रमेशजी देबे साहेब जे गौरीश फॉरेस्ट स्ट्रीट षटकार मार रे बट बॉल हवेमध्ये. फोल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक सिंगल इथनं घेतली. सर मी कालच्या दिवसामध्ये सांगितलं होतं की जुन्या काळामध्ये आकाशवाणी आणि महाबलेश्वरमध्ये चिकनेवाणी या दोघांना देखील तोड नाही आहे. मलिक शेख आणि त्यांच्या समवेत ऋषी बॅटिंग करतात. पहिलं षटक आतापर्यंत पूर्णपणे शांत. बाकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. पॉईंटला आता पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. चांगली फोल्डिंग इथं पाहायला मिळाली. जर या 68 डिफेंड करायच्या आहेत ना तर ग्राउंड फिल्डिंग कॅचिंग या गोष्टी चांगल्या पद्धतीने कराव्या लागतील. आउटफील्डमध्ये ॲज अ फिल्डर 101% कमिटमेंटने फिल्डिंग करावी लागेल, तेव्हा जाऊन या रन्स डिफेंड होऊ शकतात. बट मी म्हणेन 8 ओव्हरमध्ये 68 या क्रीडांगणावरती ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे चेज होऊ शकतात. पूल करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर धावफळक सध्याच्या घडीला स्थिर आहे 7 असून देखील आता चेंडू शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू. मल्लिकला वरती तर पाठवलं, ओपनिंगला पाठवलं, प्रमोशन तसं केलं, बट मोठे फटके तशा बॅटमध्ये येत नाही आहेत. आता स्टेप आउट झाला बट तरीसुद्धा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतो. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 ऑन द कार्ड विदाउट लॉस. कळत आपण नाणेफेकीचा कौल. आजचा 7 दिवस महाबळेश्वर प्रीमियर लीग सुपर 8 5 सामना तुमच्या समोर असेल. गार्डन आईस्क्रीम अगेन्स्ट SS बॅटर्स. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर बॅकबॉन परवेश भाई शेख यांच्या सोबत आम्ही करतोय टॉस. टेल इज द कॉल एड इट इज सो टॉस. SS बॅटर्सचा कॅप्टन जिंकलेला. फक्त डिसिजन सांगा कारण आपल्याला लगेच व्हायचं ऑन गोईंग मॅच दिशा नाही. बॅटिंग करण्याचा निर्णय SS बॅटर्सचा कॅप्टनने घेतलेल्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. आपण होऊयात ऑन गोईंग मॅच दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. अरबाज आता तयार होतात गोलंदाजी मार्क वरती. सेकंड ओव्हरमध्ये टॉस जिंकला आहे SS बॅटर्स आणि बॅटिंगचाच निर्णय घेतला. सुरुवात चांगली राहिली अरबाजच्या माध्यमातून. डॉट बॉलने सुरुवात तो करतोय. मग 68 धावा जर आपण पाहिलं 8 षटकांच्या मासमध्ये पाहायला तर कमी वाटतात, बट खऱ्या अर्थानं बघा जी गोष्ट सोपी वाटते ना अगदी ती गोष्ट करण्याच्या वेळेला ती सर्वात जास्त कठीण होऊन जाते. बट हा फटका पहा, इनफील्डला क्लिअर केल्या, बाकफूटला जाऊन हा फटका अगदी पाहायला मिळाला. फलंदाज ऋषीच्या बाटमधनं हा चौकार, अतिशय चांगला स्ट्रोक. एका बाजूने जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मल्लिक शेख स्ट्रगल करतात. अगदी लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडू त्याने फेस केले, फक्त एकच धाव बनवली. ऋषीचं देखील जर आपण पाहिलं तर त्यानं देखील आता
इंडिव्हिज्युअली बनवलेले आहेत 7 धावा. नेक्स्ट बॉल फुलर लेंथ होता, समोरच्या दिशेने फटका खेळलेत बट लॉंग ऑनला नावेद आपल्याला पाहायला मिळतात. एक सेफ फिल्डर, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील इझिली पूर्ण झाला. असं वाटलं की फक्त एक सिंगलच असेल की का, बट दुसरीसाठी अगदी क्विकली कॉलिंग केली गेली आणि 2 धावा आता सहजरित्या इथं पूर्ण केला जातील. धावफळक पुढे जातो 2 धावांच्या मदतीने, टोटल स्कोर कार्ड 13 वरती 13 ऑन द कार्ड. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता, यावेळेस बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथनं येतो आहे. आता परवेज भाई देखील सामन्याचा आनंद घेतात, बट थोडा आता दुःख असेल की 3 चेंडू फेस केले बट फक्त एकच बनवली, मोठे फटके त्याच्या बॅटमधनं कधी येतील हा चिंतेचा विषय. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने ऑन द राईस लॉफ्ट स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत, बॉलला पाठवलं 1 टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. का फटका होता, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका, कारण अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळलं, अगदी फुल अर्लेन डिलिव्हरी होती, सरळ बॅटने हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर ऋषी खोतच्या बॅटमध्ये हा चौकार, 68 या चेजमध्ये लढत आता चांगली देत आहेत डीम पॉकेट कॉर्नर. नेक्स्ट बॉल आता तर पूल खेळला हवेमध्ये, फिल्डर दरम्यान नाही आहेत त्या रिजनमध्ये आणि हा बॉल देखील 1 टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सलगचा 2रा चौकार. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ देखील समाप्त झालेला आहे 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 वरती, म्हणजे येणाऱ्या 6 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील रिक्वायर्ड असतील रन्स 47 47 धावांची आवश्यकता 6 षटकांमध्ये. तर म्हटलं जातं की उम्मीद पे दुनिया कायम आहे, विश्वास जर दाखवाल तर खराब कंडिशन्समध्ये देखील नक्कीच यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो, बट फलंदाजी फार चांगली होत आहे आणि चिंतेचा विषय आता निर्माण नक्कीच होतो आहे पॉकेट कॉर्नर टीमसाठी, कारण बघा सुपर 16 तुम्ही कशाप्रकारे खेळ केला त्याला आता महत्त्व नाही आहे, सुपर 8 तुम्ही काय करता त्याला जास्त महत्त्व. क्रिकेटचा खेळला मित्रांनो कधी पास्टमध्ये नाही चालत, की पास्टमध्ये तुम्ही काय केलं, क्रिकेटचा खेळ प्रेझेंटमध्ये चालतो आणि सध्याच्याकडे या लढतीमध्ये आता विकेट कोणत्या प्रकारे येईल, ब्रेक थ्रू कोण मिळवून देईल हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो आहे समोर अर्थातच पॉकेट कॉर्नर टीमचा. त्याच अनुषंगाने आता मोसम नालबंद तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती, अनुभव भरपूर वर्षांचा आहे, आता त्या अनुभवाचा वापर करावा लागेल, ब्रेक थ्रू इथनं मिळवून द्यावा लागेल, अदरवाईज या 68 डिफेंड करणं फार कठीण होऊन जाईल. ओव्हर द विकेट मोसम नालबंद, मोसम नालबंदचा पहिलाच बॉल बॅटची कडा लागली होती, शॉर्ट टर्मॅन रिजनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल, धाव फळक 1 धावेच्या मदतीने आता पुढे जातो 22 ऑन द कार्ड, म्हणजे अजून देखील 46 स्टील रिक्वायर्ड असतील, अजून देखील सामना भरपूर बाकी आहे, कारण पॉकेट कॉर्नर टीम गोलंदाजी या टीमकडे चांगली आहे, लढाई ते इथनं करू शकतात बट इथनं आता परिस्थिती त्यांच्यासाठी थोडीशी विपरीत. नेक्स्ट बॉल शफळून खेळायचं होतं, दिशा आता खराब, दॅट्स वाय वाईट डाऊन द लेग साईड बॉल होता, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल, अतिरिक्त रनच्या मदतीने धावफळक आता 23, म्हणजे अजून देखील 45 45 धावांची आवश्यकता, मजबूत स्थितीमध्ये आपल्याला स्वरा 11 संघ पाहायला मिळतो आहे, कारण बॅटिंग आता चांगली होत आहे, स्मॅश केलं, हॅमट केलं, कवरच्या फिल्डरला तर बीट केलं, डीप एक्स्ट्रा कवरला फिल्डर वेगाने येत आहेत, लॉंग ऑफचे फिल्डर अगदी डीप एक्स्ट्रा कवरपर्यंत पोहोचले, तोपर्यंत 2 धावा इन बिटवीन पूर्ण केल्या जाते, शॉर्ट सिलेक्शन फार चांगला होता लास्ट बॉलवरती, कारण ज्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं शॉर्ट पिच टाकला होता, पूल देखील खेळू शकले असते, बट पाहिलं की कवरचे फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये आहेत, त्या अनुषंगाने तो फटका अगदी बॅकफूटवरती जाऊन पंच केलं होतं, 2 धावा मिळाला. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफ वाईडिश, लॉंग ऑनचे फिल्डर देखील वाईडिश, नावेद पूर्णपणे स्वतःला झोकलं बट तरीसुद्धा नावेदला देखील भेदून बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. वाऱ्याचे प्रवाह देखील वाहतात आणि सध्याच्या घडीला बॅटिंगमध्ये रन्सचा प्रवाह आता अगदी वाहताना आपल्याला दिसतो आहे. फलंदाज ऋषी खोत ज्याचा बॅटमधनं या इनिंगमधला हा चौकार 4th आला, स्कोर कार्ड 29 29 धावफळकावरती. मी उल्लेख केला होता की विकेट्स जर नाही काढले तर या रन्स डिफेंड होणार नाही आहेत. नेक्स्ट बॉल
आता हुक करायचा होता, लॉन्ग लेगला फिल्डर नाही आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर आता लॉन्ग लेगपर्यंत पोहोचत आहेत, तोपर्यंत दोन धावा इझिली घेतला जातील. काय तालमेल, काय कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतो. आता आत्मविश्वास, पूर्णपणे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर टीम स्वरा इलेव्हनच्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॉल अभ्यामध्ये विकेट मिळेल का? आता विकेट कीपर पोहोचलेत, बट आता बॉल फक्त शोधतच राहिले, संधी गमावली. अशा परिस्थितीमध्ये बघा मित्रांनो, 50% चान्सला देखील 100% तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स लावून कन्वर्ट करायचं आहे, बट लास्ट बॉलवरती मी म्हणेन कॅच पकडायला हवी होती, कारण इतका वेळ बॉल हवेमध्ये होता, संधी होती, बट संधीचं सोनं केलं नाही आहे. एक चान्स गमावला आणि रन देखील एक सिंगल पूर्ण केली गेली, आणि या षटकामधला आता असेल हा चौकार मार रे, आणि दरम्यान बॉल आता चाललाय पॉइंट रिजन कडे, एक सिंगल मिळेल बाईज च्या स्वरूपामध्ये, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फडक 32 33 होतात, त्याच्यामध्ये एक रन आता शेवटच्या पण पाकली. 33 धावा म्हणजे येणाऱ्या 5 षटकांमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यक असेल रन्स. 35 35 5 ओव्हरमध्ये 35 म्हणजे आस्किंग रन रेट सध्याच्या घडीला तर 7 वरतीच आहे. टास्क इतका डिफिकल्ट आहे, जर विकेट 7 ठेवले तर मी म्हणेन या रन्स थोड्या वेळा अगोदर देखील चेज होऊ शकतात, बट जर विकेट काढले गोलंदाजांनी तर मॅचमध्ये शिरकाव कमबॅक केला जाऊ शकतो आहे पॉकेट कॉर्नर टीमच्या माध्यमातून. बट आता घडेल का? मी उल्लेख केला होता, प्रत्येकी टीम जे पहिला सामना खेळतात त्यांच्यासाठी मी उल्लेख केला होता की जर तुम्ही प्रत्येकी मॅच जिंकतात तर तुम्ही डायरेक्टली क्वालिफाईड, बट जर तुम्ही एखादी मॅच जरी गमावली ना तर त्यानंतर थोडा चिंतेचा विषय निर्माण होऊ शकतो, कारण जर तुम्ही प्रत्येकी मॅच जिंकतायत ना तर तुमचं भाग्य तुमच्या हातामध्ये, 3 मॅचेस जिंका डायरेक्टली क्वालिफाय सेमीफायनलसाठी, बट जर एखादा सामना तुम्ही गमावताय ना तर त्यानंतर प्रेशर बिल्डअप होईल. रन आउटची संधी, आता फिल्डर थांबले का हा प्रश्न होता. या सिच्युएशनमध्ये आता रिस्क घ्यावाच लागेल, कारण डिफेंड करण्यासाठी रन्स इतक्या नाही आहेत. आता 29 34 धावांची आवश्यकता, या ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, पाणी रेडी ठेवायचं राखीव खेळाडू. या ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, राखीव खेळाडूंना विनंती की पाणी रेडी ठेवा, षटक जसं समाप्त होईल. समोरच्या दिशेने फटका, नावेद आता पोहोचतात. नावेदची चांगली फिल्डिंग राहिली, बट तरीसुद्धा 2 धावा दरमाडीनं पूर्ण केल्या जातील. मग सिंगल डबलने देखील या धावा इझिली चेज होऊ शकतात. इथनं फलंदाजांसाठी मार्ग अगदी सरळ आहे, बट जर त्या मार्गामध्ये अडथळे समस्या जर निर्माण करायच्या तर गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. आणखीन एक चांगला फटका ऑन द राईट स्ट्रोक खेळलत, लॉंग ऑफला फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, 2 धावा इथनं घेतल्या जातील. इथनं परिस्थिती अशी आहे की एक एक धाव देखील आता टोचती आहे टीम पॉकेट कॉर्नरला. 2 धावा मिळतील धाव फळक आता 2 धावांच्या मदतीनं. 38 38 धावा धाव फलकावरती, म्हणजे आता 30 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल आता प्रहार केला, बॅकफूटवरती जाऊन पंच केलं होतं, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग. बघा जर अशा रन्स तुम्ही इतक्या इझिली द्याल ना तर पुढचा जो मार्ग आहे ना तो फार खडतर होऊन जाईल. लास्ट बॉलवरती देखील असं वाटलं की सिंगल अर्थ मिळेल, बट 2 धावा कम्प्लीट झाला, 2 धावा अगदी इझिली पूर्ण केल्या फलंदाजांनी. आता तर बॅटचा फेस ओपन केला बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे, आता फिल्डरसाठी चेज असेल, वेगाने पोहोचतात फिल्डर, बट तरीसुद्धा 2 धावा पूर्ण. हे षटक जर आपण पाहिलं, पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 2 2 2 4 चेंडूंवरती 8 धावा आल्या, शेवटचा बॉल असेल या षटकामधला. एक चेंडू अजून देखील मित्र शिल्लक घ्या, अजगरला थोडी जास्त घाई झाली होती, थोडं वेट करा, अजून देखील एक बॉल बाकी आहे, कारण त्यांचा संघ आता मजबूत स्थितीमध्ये, 42
42 चा धावफटकावरती शेवटचा बॉल या षटकामधला. मिस टायमिंग हवेमध्ये, मॅचमध्ये आता ट्विस्ट निर्माण होईल का? कॅच पकडली गेली ड्रिंक्स इंटरवल अगोदर, आता धक्का लागलाय पखीला. चार षटकांचा खेळ समाप्त, चार ओव्हरमध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या आहेत 42. धक्का लागलाय पखीला, 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक, त्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. म्हणजे येणाऱ्या चार षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 26 धावांची आवश्यकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व, सातवा दिवस, चौथा सामना, दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. टार्गेट असं आपण पाहतोय ते 68, स्वराज इलेव्हन समोर विकेट पडलेली एक आणि डावा चार षटकांच्या क्रीस आहेत त्या 42. उर्वरित 24 चेंडूंमध्ये या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 26 26 धावा, ठीक आहे. चेंडू चालाय गरंग शॉर्ट स्कोअर लेग मध्ये, पहिली धाव तर वेगाने, सेकंडचा कॉल असेल. डीप मधून फिल्डर येऊन उचलून थ्रो करेल, तोपर्यंत धावा मिळतात एकच, वन शॉट. अंपायरचा इशारा येतोय, वन शॉट सिंगल, धावा संख्या 43 वरती. आणि आता गरज आहे या मॅच मध्ये ती 25 धावांची. तेवीस चेंडू 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हार्ड लेंथ होता, हुक करण्याचा प्रयत्न, इट इज डॉट बॉल. खूप चांगला चेंडू, ओवर विकेटने लेफ्ट हँडरसाठी विथ द अँगल येतात. हार्ड लेन डॉट, तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. सेकंड डॉट आलाय, ऑनसाइडला चाललाय वाडीश लॉंग ऑन मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये डबल मध्ये, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतात 2 आणि 2 साहाय्याने स्कोर आपण पाहतोय पुढे चाललाय तो. फिल्डर उपस्थित, सिंगलच मिळेल. या सिंगलने धावा संख्या आपण पाहतोय पुढे चालली ती 46 आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज बॉल बॅक जाय, ओ स्टंपला लागल्या, अन्यथा इथे आणि काही धावा मिळाल्या असत्या. डायव्हर्ट झाला, बॉल सिंगलच मिळेल. सिंगल ने धावा संख्या पुढे चालली आहे. सो मॉझॉन 47 47 धावा, धावा फलकावरती आहेत. इक्वेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय. 19 चेंडू 21 धावांची गरज आहे, 19 बॉल 21 गरज या मॅच मध्ये असताना आपण पाहूयात. गोलंदाजी करणारा संघ तर जीवाची बाजी लावतोय. दुसऱ्या बाजूने धावा बनवत असताना एकच विकेट पडलेले, म्हणजे सध्या मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीम कडे टॅप केलेला बॉल चाललाय तो. अर्थातच मिड विकेट पोझिशन मध्ये फिल्डर फार वेगाने थ्रो केला जातोय, रनआउटची संधी असेल. बॉल सुटला, धाव पूर्ण झाली. धावा 2 आणि 2 साहाय्यानं स्कोर पुढे पोहोचलाय. 49 वरती 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये 19
धावांची गरज या मॅच मध्ये स्वारा इलेव्हनला। ऑन साइडला वाऊला कॅप्टन आलेले आहेत मोजम नाथबन, प्रदीर्घ अनुभव आहे आणि आता मोजमला काहीतरी वेगळं करावं लागेल बिकॉज या मॅच मध्ये बॉल उरलेले ते 17 आणि 17 मध्ये 18 धावांची गरज आहे। नेट टू नेट फाइट आहे त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त मेहनत करायची आहे। एक धाव बनवण्यासाठी जर तुम्ही फलंदाजांना संघर्ष करावा लावला तर या मॅच मध्ये त्यांच्यावरती प्रेशर येईल। पुढे आले लाईन खराब, लेग स्टंपला बॉल, डिफाय लेग, पहिला बाउंस वरती चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। चौकाराच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतो आज कॉमोझॉन 54। 14 धावांची गरज अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय। 16 चेंडू 14 धावा 21 रन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना। स्वारा 11 चांगले बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते। लेफ्टी मलिक शेखचा बॅट मधून, परवेश शेख यांचे चिरंजीव आहेत मलिक। ओ हार्ड लेंथ होता, मागे चालला चेंडू, वा सुंदर सुंदर। हा जर चौकार गेला असता तर जवळपास हा सामनाच गेला असता त्यांचा। एक्झॅम्प आहे सांगतात फाईन लेगचा, फिल्डरने थर्ड मॅन लावून कव्हर केला, बॉलला सिंगल मिळते, ऍक्शन रिप्ले, जे पावले होते स्वतःला स्ट्रेच केलं आणि डाव्या हाताने चेंडूला कव्हर करत असताना सिंगल मिळते। सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 55 वरती, बॉल उरलेले आहेत आता ते बॅटने मारण्याचा प्रयत्न आलाय डॉट बॉल, बॉल शिल्लक आहेत आता ते 14 चेंडू शिल्लक आणि 14 चेंडू मध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा 13। ए जाय चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग पोझिशन मध्ये, फिल्डर उपस्थित आहेत, धावतायत बॅट्समन, धावतात फिल्डर, धावतोय बॉल निसटलाय, 2 धावा तर पूर्ण झालेल्या, थर्डचा कॉल होता पण थांबावा लागेल, थ्रो येतोय बॉडीच्या सायनं स्टॉप केला कीपरने, धावा 2-2 पुढे जाईल धावसंख्या आपण पाहतोय ती 57 वरती, बॉल शिल्लक आहे 13-13 मध्ये गरज आहे 11 धावांची। स्क्वेअर लेग अंपायर आपण थोडस उजव्या बाजूला, वा हा येस, कारण साईड अँगलला थोडासा इश्यू येत होता कॅमेरामॅनला। ओवर विकेट, बॉल बॅक ड्राव्ह, लॉंग ऑल, फिल्डर धावतोय चेंडू वरती फार वेगाने, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल, रन आउट ची संधी असेल, वाईड थ्रो, वाईड थ्रो आला, स्टंप पासून फार बाजूला आलाय आणि त्यामुळे इथे आपण पाहतोय धावा पूर्ण झालेल्या, त्या 2 रिस्की डबल होती, मलिकने रिक्स घेतली, डेंजर अंडा धावत होता, धावा 2.59 वरती धाव फलक, बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वरा 11 ला। बॅटिंग पाप आपले बारा चेंडू 9 चा सामना आहे। बॉलिंग मार्क वरती आता आपण पाहतोय गोलंदाज तौसिफ आलेले, दुसऱ्या बाजूने फलंदाज मलिक शेख आणि त्याचा सोबत जाहिद। जाहिद नॉन स्ट्रायकिंग खेळलेत, मलिक स्ट्रायकिंग खेळलेत, 12 बॉल 9 धावा। ओ एज होती
इनर एज घेऊन चेंडू डिफाइन लेग सीमारेषा पार चौकार जवळपास हा सामना आता संपण्याच्या दिशेने कारण फक्त आता पाच धावांची गरज आहे अकरा चेंडू पाच धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वारा इलेव्हनला ओ अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फार जवळून गेलाय चेंडू स्टंपचा पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आणि स्टंपचाही संपर्क नाही दहा बॉल पाच धावा हे मॅच बनू शकते पण विकेट काढावे लागतील डॉट बॉल टाकावे लागतील टॉप एज आहे संधी असेल कव्हरचा फिल्डर जज करतोय चेंडूच्या खाली चांगला झेल मलिक शेख बाद स्वतः बॉल शिलक नऊ आणि नऊ मध्ये पाच धावांची गरज आहे स्वारा इलेव्हनला नऊ चेंडू पाच धावांची गरज अजून या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वारा इलेव्हनला स्लॉग हिटर अजगरचं आगमन मैदानाच्या आतमध्ये तयार गोलंदाज तौसिफ आला ट्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह फिल्डरने चुकी केली आणि चेंडू चाललाय अडवलाय येस पाहूया आता अंपायरसाठी सिग्नल काय असेल धाबा पूर्ण झालेल्या आहेत त्या दोन आणि दोन धाबांच्या सहाय्यानं धाबसंख्या टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो होतो पुढे 65 65 धाबा तीन धाबांची गरज आठ बॉल तीन फ्लिक केल्या मिड विकेटला फिल्डर आहेत सिंगल तर सहजरित्या पूर्ण झालेली आहे जास्त फरक पडणार नाही सिंगल येते कारण इथे आता बॉल शिल्लक आहेत ते सात सात चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सात चेंडूंमध्ये दोन धावांची गरज येस इथे विनिंग शॉट जायचा बॅट मधून विनिंग शॉट आलाय स्वारा इलेव्हन विजयी झालेले आहेत हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम पॉकेट कॉर्नर मॅच संपले अंपायर चेंडू आपण जमा करा प्रेक्षकांनी चेंडू लगेचच द्या आपण अंपायर कडे आणि सामना संपलेला या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करूया त्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाचा बॅट मधून सुरुवातीला आला अठरा चेंडूंमध्ये 34 धावा चार चौकार अठरा मध्ये 34 धावसंख्येचे बारदार खेळ करणारा ऋषी खोत